नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला बुंदीचे लाडू बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, ही 1 किलो मी बेसनपीठ घेतलेलं आहे. डाळ आणून दळून आणलेलं आहे. एकदम बारीक असावं बेसनपीठ. ह्याच्या अगोदर मी 1/2 किलोची बघा बुंदीचे लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक ह्याच्याखाली मी देते. तर आता आपण बनवायला घेऊया. त्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला मीठ टाकायचे. मिठामुळं चव छान येते. आणि पाणी टाकायचं. पाणी टाकून आपलं हे कालवून घ्यायचे. तर ह्याला पहिलं आपण पिठाला ना चक्कीतून आणल्यानंतर चाळून घ्यायचं. जर काय चाळ घाण वगैरे जर असेल तर निघून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळून घेतल्यानंतर सुद्धा आपली बुंदी अशी चांगली पडते व्यवस्थित. त्यासाठी चाळून घ्यायचं. हलकं होतं ना पीठ. पीठ बघा, हे मी कालवून घेतलेलं आहे. तर ह्याला पाणी किती लागले तुम्हाला सांगते. 1 किलो पिठासाठी 1 लिटर पाणी बघा लागतं बरोबर. आणि अशा पद्धतीमध्ये बघा करायचे. बघा कसे आलेले बुंदी पाडाय घेऊया. आता आपण ह्यात काय करायचं माहितीये का, ही बघा ही पळी आहे. तर ही 1/2 पळी तेल टाकायचं ह्याच्यामध्ये. कडक गरम तेल आहे. त्याच्यामुळं काय होतं, आपली जी बुंदी आहे ना ती चांगली पडते. थंड टाकू नका, कडक गरम तेल टाकायचं. आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. असं तेल बघा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बुंदी पाडायसाठी आपल्याला कडक तेल गरम पाहिजे. बघा हे हलवून हलवून का नाही असे बघा गोल 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 हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये हवा भरते आणि बुंदी आपली चांगली पडते. झारा घेतलेला आहे बुंदीचा. तुम्ही छोटा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तर ह्या माझ्या झाऱ्याला 10 ते 15 वर्ष झाले बघा. अशा पद्धतीचा झारा आहे हा. हा बुंदीचाच झारा आहे. छोटा मोठा भेटतो बघा. हे अशा आकाराचा मोठा आहे. तर आता आपण बुंदी पाडायला घेऊया. त्यासाठी बघा कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे. आणि एकदम कडक उकळलेलं आहे तेल. असं चांगलं गरम तेल घ्यायचं. आणि डबा घेतलाय बघा. डब्यावर एक कॉटनचा कपडा घ्यायचा, जेणेकरून बघा आपण जर बुंदी पाडू तर अशा पद्धतीत आपल्याला आलं पाहिजे. तर बघा असा झारा धरलेला आहे. आणि एक कुठले पण वाटी नाहीतर काहीतरी घ्यायचं. त्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं. आणि वरती धरायचं. जर घट्ट असेल ना तर पडायला वेळ लागतो. हे बघा असं गोल एकदम मस्त अशा पडतात बघा. आणि जर घट्ट असलं तर नंतर मग थोडंसं पातळ करायचं. असं आपटायचं जरा जरा. म्हणजे मस्त अशा पडतात. एकदम गोल मस्त अशा होतात बघा. आणि जेवढ्या होतील का नाही तेवढ्याच पाडायच्या. आणि प्रत्येक वेळेस काय करायचं, हे जे पीठ संपलं का नाही की आपला झारा धुऊन पुसून घ्यायचा. वल्ला नाही ठेवायचा. बघा किती मस्त अशा गोल झालेले आहे. तर जास्त लाल करायचे नाही. तर जास्त जर लाल केलं का नाही तर त्याच्यामध्ये बघा पाक मुरत नाही. किती बघा गोल मस्त अशा झालेल्या आहेत. त्या दिसत असतील तुम्हाला अशा गोल. अशा पद्धतीनं करायच्या. आणि नितळून घ्यायच्या एका चाळणीमध्ये. बघा किती मस्त गोल टमटमीत झालेले आहेत. अशा पद्धतीनं करून घ्यायच्या. कारण हा 1 नंबरचा झारा आहे बघा. तर अशा पद्धतीने पडतात. तर मी बाकीच्या सगळ्या अशा पद्धतीनं काढून घेते. फक्त तुम्ही जास्त लाल करू नका. आणि झारा आपला प्रत्येक वेळेस आपल्याला धुयायचे आणि पुसायचे. म्हणजे आपली बुंदी चांगली पडते. बुंदी बघा सगळी पाडून झालेली आहे. आणि गोल किती झाली बघा. एकदम मोत्यासारखी झालेली आहे. अशा प्रकारे बुंदी पाडायची. बुंदी जास्त कडक करायची नाही. तुम्ही जर जास्त कडक केली तर त्यात पाक मुरणार नाही आणि तुम्हाला लाडू बांधता येणार नाही आहे. तर बुंदी कशी मोठ्या म्हणजे जी झारा आहे ना आपला, प्रत्येक वेळेस बुंदी पाडताना झारा स्वच्छ धुऊन पुसून घ्यायचा. आणि कढईपेक्षा वरती पकडायचा. बघा किती गोल आणि छान आलेले. पाक करायसाठी बघा मी टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 1 किलोसाठी 1 किलो साखर टाकायची. आणि ह्याच्यामध्ये जेवढी ही साखर आपली बुडेल तेवढंच ह्यात पाणी आपल्याला वतायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी वतायचं नाही. हे बघा एवढंच पाणी वतायचं. आणि ह्याचा आपल्याला 1 ते 2 तारी पाक करायचे. तुम्हाला पाक कसा करायचा तो पण मी प्रत्येक रेसिपीमध्ये दाखवलं आहे. आता हा आपण एकसारखं मीडियम गॅसवर पाक करून घेऊया. साखर बघा आपली वितळलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर दूध टाकणार आहे. दूध टाकल्यानंतर हे जे आपण मळी काढून घ्यायची, म्हणजे आपला जो पाक आहे ना तो एकदम सफेद होईल. आणि गॅस मी फास्ट केलेला आहे. मळी बघा एका साईडला आलेली आहे सगळी. तर अशा पद्धतीनं काढून घ्यायची. म्हणजे आपला पाक नाही एकदम सफेद सफेद होतो. एकदम बघा किती घाण असं निघते बघा. जर तुमची साखर जर साफ असेल ना तर टाकायची गरज नाही. पण जशी जरा थोडीशी काळी वाटत असेल, पाक जर आपला काळा होत असेल तर मग टाकायचे. मी खूप साऱ्या रेसिपी टाकल्यात बघा दिवाळीच्या दोन्ही चॅनलवर, चिवड्यांचे वगैरे. तर आता हे मी काढून घेते. मळी बघा काढून घेतलेली आहे. आणि पाक बघा किती सफेद सफेद झालेला आहे. अशा पद्धतीत काढून घ्यायचे म्हणजे एकदम छान होतं ना. आता आपण ह्याला मीडियम गॅसवर आहे. आपण ह्याचा आता 2 तारी आपण ह्याचा पाक बनवून घेऊया. पाक आता आपला झाला आहे का बघूया. हे बघा आली का तार. अशा पद्धतीत आली पाहिजे. 2 तारी म्हणजे इतका चिकट आहे बघा का. आहे का एवढा चिकट येतो. आणि प्लेटमध्ये घेऊन बघायचं. गोळी झाली तर म्हणायचं झाला आहे पाक. आणि हातावर जर बघितला तर जास्त पुढं जातो मग पाक कधी कधी. असं जर आपण सारखं बघत राहिलो आणि गॅस जर पास असला का नाही तर पुढं जातो. मग ह्यात काय करायचं माहिती आहे का, ह्या 2 ते 3 थेंब फक्त लिंबाचा रस करायचा. म्हणजे त्याची साखर बनणार नाही मग पाकाची. मग तुमचे लाडू आणि असं सुद्धा बघायचं बघा. असं सुद्धा हो का एकसारखा बघा हा लास्टचा थेंब बघा कसा पडतोय तो. मग ते झालं म्हणून समजायचं. आता आपण ह्याच्यामध्ये बुंदी टाकून घेऊया. खाली काढून घेतलेलं आहे बघा. तर बघा आता खाली काढस्तर एवढी एकसारखी तार बघा पडते का.
अशी लांबणी. तर हा पाक झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बुंदी टाकून घेऊया. बुंदी बघा किती गोल अशी मस्त झालेली आहे. आता ही टाकून घ्यायची. बुंदी जास्त कडक करायची नाही. तुम्ही जर कडक केली तर हा पाक बघा किती मस्त असे दाणेदार झालेली आहे. वा आणि मी कलरची बुंदी केलेली नाही बरं का. मागच्या रेसिपीमध्ये मी कलरची वगैरे बुंदी दाखवलेली आहे दोन कलरची. आता हे मी सगळं टाकून घेते. बुंदी बघा मी सगळी टाकून घेतलेली आहे. आणि बुंदी बघा अशी पडली पाहिजे आणि अशी एकदम कडक नाही झाली पाहिजे. जर कडक झाली तर तुमचे लाडू बांधायला प्रॉब्लेम होणार. त्यासाठी कडक नाही झाली पाहिजे लक्ष ठेवायचं. जेवढे मी गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे आता ह्याच्यामध्ये वेलची जायफळ पूड आहे बघा ही 1 किलोची असल्यामुळं 1 चमचा भरून टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये मगज टाकणार आहे. मगज मी गरम केलेले आहेत कारण जास्त दिवस जर लाडू जर राहिले तर खराब होऊ नये त्यामुळे मी थोडेसे गरम करून घेतलेले. हा पिस्ता, पिस्त्याचे काप, मनुके आणि काजू आणि बदाम हे सगळं मी गरम केले आणि बारीक कापून घेतलेले. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालते. वेलची जायफळ पूड फक्त टाका. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे. म्हणजे जर तुम्हाला नाही जर बुंदीमध्ये जर लाडवायला तूप जर टाकलं ना 1 नंबर लाडू लागतात बघा. कधी पण काय करायचं की आपल्याला जर तुपामध्ये वगैरे बुंदी पाडायला नाही जमली ना तर वरनं 2-4 चमचे तूप टाकायचं. म्हणजे सेम तुम्हाला हॉटेलसारखे हे लाडू लागतील. आता हे मिक्स करून घ्यायचं. आरामशीर करा कारण काय गरम असल्यामुळे भाजेल. आता हे मी वर खाली करून घेते. असं बघा एकसारखं हलवून हलवून मिक्स करायचं. नाहीतर मोठं असं असं काय तर टोप नाहीतर असं काय तर घ्यायचं मोठी वस्तू की जेणेकरून आपली ही एकत्र मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. वर खाली करायचं चांगलं म्हणजे एकदम छान असं लागतं. आणि हे जी बुंदी जी मी तळलेली आहे ना हे शेंगतेलमध्ये तळलेली आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे माहिती आहे का, वरून तूप टाकलेलं आहे. आणि कधी पण तुम्ही कोजरी असं लाडू जर शेवच्या लाडूला पण बघा मी तूप टाकलेलं आहे. छान लागतात लाडू. सगळ्या रेसिपी मी क्लिअरपणे दाखवलेले आहेत. मस्त एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्ही त्याच्याप्रमाणे केलं तर चालतील. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये बुंदीमध्ये पाक मुरतो. जर बुंदी तुमची कडक झाली लाल झाली तर त्याच्यामध्ये पाक मुरणार नाही आणि मग तुम्हाला लाडू बांधा येणार नाही. तर तुम्ही बघायचं मला हे 15 मिनिटं लागतात का 10 मिनिटातच खोलून आपण बघू शकतो. तसं बघायचं की 10 मिनिटात मुरलं तर 10 मिनिटात बांधायचं. 15 मिनिटं लागलं तर 15 मिनिटं लागतात. कधी कधी काय होतं आपल्या बुंदीवर आपल्या पिठावर पण अवलंबून असतात. हे मी डाळ दळून घेऊन दळून आणलेली आहे तर त्याच्यावर बी अवलंबून असतं. विकतच्या पिठाचं डाळ जुनी असते नवी असते त्याच्याप्रमाणे पण असतं. तर आता हे मी झाकून ठेवते 1-15 मिनिटासाठी. 15 मिनिटाच्या आत बी मी बघणार आहे की आपले हा पाक मुरला आहे का. ह्याच्यामध्ये जर असं बुंदीमध्ये जर पाक मुरला ना आणि लाडू बांधायला येत असेल तर बांधून घ्यायचे. 15 ते 20 मिनिटं झालेत बघा आपण झाकून ठेवलं तर हे. आता ह्याला हलवून घ्यायचं बघा असं घट्ट होऊन जातं. त्याच्या अगोदर पण तुम्ही एकदा बघायचं की बाबा आपला जे पाक आहे तो ह्याच्यामध्ये मुरला आहे का. बघा किती मस्त असं झालेलं आहे. अशा पद्धतीत होतो बघा. आणि ह्यातल्या अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला. जर तुमचा जर पाक असा एकदम जर घट्ट झाला आहे तर तुम्हाला लाडू बांधायला येत नाही तर असा टोप उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा. बघा हे खाली अजून वलसरच आहे अशा पद्धतीने. हे बघा असं. पण बुंदी बघा जशी गोल एकदम आहे अशी अशा पद्धतीत बघा सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं नंतर बांधायला घ्यायचं. आणि कधी पण काय आहे माहिती आहे का, ह्या बुंदीचं झाकूनच ठेवायला लागतं तरी त्याला मुरतं चांगलं. नाहीतर तुम्ही लगेच असं गरम गरम तर करायलाच घेऊ नका. तुम्ही व्यवस्थित नाही होत मग ते. आता हे जे मी सगळं व्यवस्थित सांगितलं ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला एकदा बुंदीचे लाडू बनवून दिले. त्यातमध्ये कलर वगैरे मी टाकलेला आहे आणि दाखवलेला. आता हे मी बिन कलरचे केलेले आहेत. तर आता आपण बांधून घेऊ. तर हो का, हे असे बांधायचे मस्त बांधले जातात आणि 1 नंबर होतात बघा. तुम्हाला पाहिजे तर ह्यात कलर टाका थोड्या थोड्या बुंदीमध्ये. आता हे आपण 20 मिनिटात मी बघितलेलं आहे. तुम्हाला म्हणलं तर 15 ते 20 मिनिटात बघायचं. तर मी बरोबर 20 मिनिटात बघा काय लाडू झाला आहे मस्त. आणि बुंदी बघा एकसारखी सगळीकडून दिसते अशी. आता मी अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घेते. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.